अचानक समुद्राच्या लाटेने मुलास ओढून घेऊन गेले आणि काही क्षणात पुन्हा दुसरी लाट आली आणि बेशुद्ध अवस्थेतील मुलास बाहेर फेकले. वडील ओरडले, आईनं हंबरडा देखील फोडला. बहीण किंचाळली. लाईफगार्ड्स धावत आले आणि त्यांनी मुलाच्या छातीला पंपिंग करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना शनिवारी सायंकाळी रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर घडली. या घटनेच्या काही तासातच वडिलांचा देखील हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. ही घटना विट्याच्या दुर्दैवी फासे कुटुंबात घडली आहे. विट्याचे सुपुत्र आणि वसई विरार महापालिकेचे वित्त व लेखाधिकारी विनायक सुरेश फासे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या काही तासापूर्वीच त्यांचा 19 वर्षीय मुलगा सिद्धार्थ फासे याचा रत्नागिरीच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. तरुण मुलगा अनपेक्षितपणे सोडून गेलेला धक्का विनायक फासे यांना सहन झाला नाही. केवळ काही तासातच पिता पुत्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरावर शोक कळा पसरली आहे. विनायक फासे हे विरार महापालिकेत वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी कुटुंबासह रत्नागिरी ते गेले असता समुद्र किनाऱ्यावर त्यांचा मुलगा सिद्धार्थ हा अचानक आलेल्या लाटेमुळे स्वतःला सावरू शकला नाही आणि त्यातच त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. आपल्या मुलाचा असा दुर्दैवी अंत आपल्या डोळ्यासमोर होत असताना आपण त्याचे प्राण वाचवू शकलो नाही ही खंत रविवारी दिवसभर विनायक यांना लागून राहिली होती. अनेक लोक भेटून सांत्वन करत होते, पण ते केवळ झालेली घटना पुन्हा पुन्हा सर्वांना सांगायचे, मात्र ते रडू शकले नाहीत. त्यामुळे काहींनी त्यांना रडवण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु ते शांतच बसले होते. अशातच त्यांना विचारा विचारात हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.